नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल मध्ये हार्दिक स्वागत करत आहे। इतिहास प्रश्न उत्तर सीरीज आपण सुरू केलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण आज काही 10 ते 20 प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण आपण या लेक्चर मध्ये बघू। आणि याच्यातून तुम्हाला नक्की सर्व परीक्षा करता MPSC असो, ST असो, PSI असो, ASO असो, SSC असो, कुठल्याही परीक्षेमध्ये याच्यातून बरेचसे प्रश्न तुम्हाला रिपीटेडली आलेले आपण कवर याच्यामध्ये करणार आहोत। तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा, नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। तर पहिला जो प्रश्न आहे, 1956 म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर 1956 च्या मध्यावर भारताने काय केलं, 2 प्रतिनिधी मंडळ पाठवले। ओके, तर ते कुठे पाठवले असं आपल्याला विचारलेलं आहे, आणि तेथे त्यांनी काय केलेलं आहे, ज्या काही सहकारी संस्था स्थापन झालेल्या तिथं, ओके, ज्या काही तिथं काय झालेल्या सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत, तर त्या कशा प्रकारे संघटित झालेल्या आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी, आणि शेती उत्पादकता त्यांनी कशी काय वाढवलेली आहे, ओके, तर याचा जो की अभ्यास करण्यासाठी भारताने पाठवलं होतं, कारण भारताचं जे की उत्पन्न आहे ते वाढायला पाहिजे, त्या संबंधित कुठल्या देशामध्ये पाठवलं असा प्रश्न आहे। ते 1956 दरम्यान कुठं, चीनमध्ये पाठवलेलं आहे। ओके, त्याचं योग्य उत्तर काय, चीन। नंतरचा प्रश्न आपण बघूया, ओटावा करारवर प्रश्न विचारलेला आहे। ओटावा करार हा करार झालेला आहे 1933 मध्ये, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट असा करार आहे। 1933 म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं, ओके, आपण जेव्हा 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, 1933 मध्ये हा करार झालेला आहे। ओटावा हे एक शहर आहे, कॅनडाची राजधानी आहे, लक्षात ठेवा, कॅनडा जे शहर आहे, ओके, जे अमेरिकेमध्ये आहे, ओके, तर कॅनडा, तर त्याची जी राजधानी आहे ओटावा। ओटावा करार सांस्कृतिक देवाणघेवाण संबंधीचा होता, तर ते तर नाही असणारच आहे। ब्रिटिश साम्राज्यातील जे की उद्योग प्रधान राष्ट्रांनी परस्पर जकात सवलत, तर जे की त्यांचं टॅक्सेशनमध्ये सवलतीसाठी हा करार करण्यात आला होता। ब्रिटिश साम्राज्यातील जे की उद्योग प्रधान राष्ट्र आहे त्यांचे परस्पर जे की त्यांची जकात होती म्हणजे टॅक्सेशन, ओके, तर त्याच्यामध्ये ज्या काही सवलती आहे त्याच्यासंबंधी हा ओटावा करार 1933। ओटावा इज द काय राजधानी आहे, कोणाची, कॅनडा, कोणाची आहे, कॅनडा, ओके, कॅनडाची राजधानी आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, गांधीजीच्या अटकेनंतर, गांधीजी हे सत्याग्रही होते, सत्याग्रह करत होते, जे की आपलं त्यांना माहिती होतं की इंग्रजांना भारतातून हाकलून लावणं एवढं सोपं नाही आहे, त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे सत्याग्रहाचा। ओके, गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले, तर गांधीजींनी येथे पोहोचण्याच्या अगोदरच गांधीजींना अटक करण्यात आली, व त्यांच्या पत्नी व 3 महिन्याकरिता त्यांना मग जेलमध्ये म्हणजे अटक करण्यात आली होती, त्यांना प्रिझनमध्ये त्यांना पाठवण्यात आलं होतं। ओके, तर त्याच्यानंतर जे की धुरा हाती घेतली होती ते सरोजिनी नायडू आणि त्यांच्यासोबत होते मौलाना अब्दुल कलाम आझाद, ते लक्षात ठेवा। धारासना सत्याग्रह हे 1930 मध्ये झालेलं आहे, भारताचं जे की गुजरात राज्य आहे तिथं हे आंदोलन झालं, ब्रिटिशांनी लावलेलं जे की मिठावर कर आहे त्याच्या संदर्भात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये महात्मा गांधी सहभागी झाले होते, ओके, आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी पण होत्या, आणि यांना तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्यांना प्रिझनमध्ये पाठवण्यात आलं होतं। ओके, देअर आफ्टर जे की होतं पीसफुल प्रकारे म्हणजे शांतीपूर्वक हे जे आंदोलन आहे ते पूर्ण केलं होतं सरोजिनी नायडू आणि त्याच्यासोबत कोण होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद। ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न, एम एस स्वामीनाथन हे कशाशी संबंधित आहे असा हा प्रश्न विचारलेला आहे। एम एस स्वामीनाथन, तर लक्षात ठेवा हे जे आहे हरित क्रांतीचे प्रणेते आहे, हरित क्रांतीच्या संबंधित आहे। यांचं जर आपण बायोग्राफी पाहिली तर त्याच्यामध्ये हरित क्रांती आपल्याला यांच्या नावासमोर जुडलेलं दिसतं, तर हा जे की खाद्य उत्पादन आहे तर तेव्हा त्याच्या संबंधित जी क्रांती आहे ती कुठली आहे, लक्षात ठेवा, खाद्य उत्पादन जे की आहे ते म्हणजे हरित क्रांती। दूध उत्पादनाला काय म्हणतात, दूध उत्पादन म्हणजे दूध पांढरं असतं म्हणून काय, श्वेतक्रांती। मत्स्यपालन, मत्स्य म्हणजे पाणी, ओके, मछली कशामध्ये असते, पाण्यामध्ये असते ना, मासोळी, म्हणून नील क्रांती। उर्वरक हे असते भुरी क्रांती। स्वर्णक्रांती म्हणजे फळ कसं जास्त पैसा मिळते म्हणून त्याला काय म्हणतात, स्वर्णक्रांती। काली क्रांती म्हणजे पेट्रोलियम व धातू कोळसा आणि पेट्रोलजन्य जे की पदार्थ आहे ते काळी क्रांती, काळ्या कलरचं। गुलाबी क्रांती म्हणजे झिंगा उत्पादन। गोल क्रांती, आलू कसं असतं, गोल, म्हणून गोल क्रांती। रजत क्रांती, अंडा कसा असतो, पांढरा, सिल्वर, रजत क्रांती किंवा पोल्ट्री। पिली म्हणजे तिलहन आणि लाल म्हणजे टमाटर किंवा मांस। ओके, तर नावाप्रमाणेच आहे, लक्षात ठेवायला जास्त काही कठीण नाही आहे।
ओके तो एम एस स्वामीनाथन हे जे संबंधित होते यांचं नाव जे लागलेलं आहे कोणासोबत लागलेलं आहे हरित क्रांती, हरित क्रांती. ओके त्याच्यानंतरचा आपण क्वेश्चन बघूया. हे सर्व पेपर्समध्ये आलेले प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, खालील संस्थानाच्या विलीनीकरणाचा योग्य कालानुक्रम जो काही आपल्याला लावायला सांगितलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 1947 मध्ये, त्याच्यानंतर जे काही स्टेट्स आहे पूर्ण राजे रजवाड्याचा कारभार होता आधी. ओके प्रत्येक ठिकाणी राज्य होते आणि संस्थानं असल्यामुळं ते विलीनीकरण होत नव्हते, तर त्याचा जो की विलीनीकरण झालेला जो की क्रम आहे तो आपल्याला विचारला. आपल्याला माहिती आहे सर्वात शेवटी जे झालेला आहे ते कुठला आहे, जम्मू काश्मीर. ओके जम्मू काश्मीरचा जी प्रजा होती ती मेजॉरिटी होती मुस्लिम प्रजा आणि जो राजा होता हरिसिंग हा होता हिंदू. ओके तसं जुनागड, जुनागडलाच काय म्हणतात गुजरात, आणि तिसरं म्हणजे हैदराबाद असा आपल्याला विचारला होता क्रम. सर्वात प्रथम झाला जुनागड, त्याच्यानंतर आलं हैदराबाद आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर. तर सरदार वल्लभभाई पटेल तुम्ही नाव ऐकलंच असेल. ओके त्यांच्या नेतृत्वात जुनागड, हैदराबाद आणि जम्मू काश्मीर हे संस्थान विलीनीकरण करण्यात आले. त्याच्यानंतरचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या म्हणत आहे. तीन विधान आपल्याला दिलेलं आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली, 9 डिसेंबरला झालेली आहे 1946 मध्ये. तर हे तर बरोबरच आहे, पहिली जी बैठक झालेली आहे 9 डिसेंबर 1946. बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, हे पाठ करून घ्या 9 डिसेंबर 1946. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. होते ते अध्यक्ष, जे पहिली बैठक झाली होती त्या बैठकीचे ते अध्यक्ष होते. पण संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते अस्थायी अध्यक्ष होते. जे स्थायी अध्यक्ष होते ते कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्थायी अध्यक्ष होते. कशाचे, संविधान सभेचे. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारलं. 26 नोव्हेंबरला संविधान स्वीकारलं आणि अंमलात कधी आलं, 26 जानेवारी 1950. हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. तर संविधान सभेची जी की स्थापना झालेली आहे ती जुलै 1946 मध्ये झाली. संविधान सभेचे जे स्थायी अध्यक्ष होते ते कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि हे स्थायी सदस्य म्हणून नियुक्त झाले 11 डिसेंबर 1946 मध्ये. संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष हे होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, आणि संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते, HC मुखर्जी. ओके त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. आपल्या मंडळा जुळ्या लावा, इथे अनुच्छेद आहे म्हणजे आर्टिकल्स दिलेले आहे आणि इकडे त्याच्या संबंधित कायदा कुठला केलेला आहे ते आपल्याला जुळ्या लावायला विचारला आहे. याचं योग्य उत्तर पहिलंच आहे. पहिल्यामध्ये पहिलाच जे आहे गोहत्या प्रतिबंध कायदा, तर हे आहे आर्टिकल नंबर 40, गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 40. त्याच्यानंतर तिसरं समान नागरी कायदा अनुच्छेद 44. राष्ट्रीय स्मारकांचे रक्षण अनुच्छेद 49 आणि ग्राम पंचायतीची स्थापना अनुच्छेद 40. ओके ग्राम पंचायतीची स्थापना जी आहे अनुच्छेद 40 आहे. ओके आणि गोहत्या प्रतिबंध जे आहे ते अनुच्छेद 48 आहे. ओके तर हे लक्षात ठेवा, अनुच्छेद हे जे आहे पंचायत राज अनुच्छेद 40, इट इज रिलेटेड विथ द पंचायत राज. म्हणजे जे की ग्राम पंचायत वगैरे स्थापन करणं ते लक्षात येऊन जातं तुम्हाला अनुच्छेद 40 वरून. गो प्रतिबंध्या जे की हत्या प्रतिबंध आहे ते आहे आर्टिकल 48. ओके समान नागरी कायदा म्हणजे अनुच्छेद कुठलं, 44, आणि राष्ट्रीय स्मारकांचं रक्षण अनुच्छेद 49. ओके सो त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. हे जे आर्टिकल्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. त्याच्यानंतरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या उद्देश्य पत्रिकेबाबत खालील विधानं विचारत घ्या. जे की उद्देश्य पत्रिका आहे त्याचे काही विधानं दिलेले आहे. उद्देश्य पत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे बरोबर, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही बरोबर. उद्देश्य पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही, तर हे चुकीचं आहे. फक्त याच्यामध्ये काय म्हणत आहे, कोणती विधाने बरोबर आहेत, तर पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे. उद्देश पत्रिका हा काय, भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत जे की त्याचे जे की त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते अंमलात
आणण्यासाठी आग्रह आपल्याला धरता येत नाही। उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही, तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येते। त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, 73 घटना दुरुस्तीमधील तरतुदी आणि कलमे, तर जे की 73 अमेंडमेंट झालं आहे त्याच्यामधल्या घटना आणि त्यांच्या कलमा यांची आपल्याला जुळणी करायची आहे 73 घटना दुरुस्ती। तर याच्या संबंधी ऑलरेडी मी एक जे की आहे क्वेश्चन आन्सर संबंधित लेक्चर मी बनवलेला आहे, त्याच्यामध्ये 73 जी की घटना दुरुस्ती आहे ती आपण कवर केलेली आहे। तरी आपण याच्यामध्ये बघून घेऊ काय म्हणत आहे। याचं जे उत्तर आहे ते फर्स्ट आहे, पहा, पहिलं अ, पर्याप्त अधिकारांसह ग्रामसभेची स्थापना। पर्याप्त अधिकारासह ग्राम पंचायतीची सभेची जी की स्थापना आहे त्यासाठी जे आर्टिकल ॲड केलेलं आहे ते कुठलं आहे, 243 अ, ओके। त्याच्यानंतर ग्राम पातळीवर ग्रामपंचायत स्थापन करणे, ग्राम पंचायतवर ग्रामपंचायत स्थापन करणे आर्टिकल 243 ब। पर्याप्त अधिकारासह ग्रामसभा ही अ आहे आणि ग्रामपंचायती स्थापन करणे ते ब आहे 243। त्याच्यानंतर सामान्यपणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा राहील, हे जे आर्टिकल आहे हे चौथं म्हणजे 243 ई, ओके। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी आरक्षण, ओके, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी आरक्षण, याचं जे आन्सर आहे ते 243 ड, ओके। तर अ ब आणि ई ड, तर अशा प्रकारे हा क्रम आहे, लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवावंच लागेल तुम्हाला, इम्पॉर्टंट असं आहे, नेहमी विचारतात, ओके। ग्राम पंचायत ग्रामसभा हे नेहमी आलेले आहे। त्याच्यानंतर चा प्रश्न आपण बघू, भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे 40 हे कसे संबंधित आहे। राज्यघटनेचे कलम 40, हे 40 कलम पुष्कळदा येत आहे, आत्ताच माहिती आपल्याला, पंचायत राज याच्यासोबत हे संबंधित आहे, ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत राज, तर जे की पंचायत राजसाठी हे कलम आहे, आताच आपण पाहिलेलं आहे हे, याच्यावरतीच हे जवळपास तिसरा प्रश्न रिपीट आलेला आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न, मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या। मूलभूत कर्तव्य हे मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती, मूलभूत कर्तव्य ही नव्हती। नंतर जी की 42 घटना दुरुस्ती आहे ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, त्याच्यामध्ये मूळ कर्तव्य हे ॲड करण्यात आलं 1976, याच्यामध्ये 10 मूळ कर्तव्य हे समाविष्ट करण्यात आले, किती, 10, तर लक्षात ठेवा 1976 हे स्टेटमेंट बरोबर आहे। त्याच्यानंतर तिसरं जे स्टेटमेंट दिलं आहे, 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतचे 11 कर्तव्य 86 घटना दुरुस्तीने 2002 समाविष्ट करण्यात आले। तर 6 ते 14 जे की वयातले मुलं आहे त्यांना जे शिक्षण असावं पाहिजे ते मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे ते 86 घटना दुरुस्ती, हे हा स्टेटमेंट, हे जे क्वेश्चन आहे ना 6 ते 14 हेच बऱ्याचदा विचारलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा, हे मूलभूत कर्तव्यसुद्धा लक्षात ठेवा, ते 42 घटना दुरुस्तीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, 86 घटना दुरुस्तीने 2002 समाविष्ट करण्यात आलेलं आहे, तर तिन्ही स्टेटमेंट हे काय बरोबर आहे, ओके। त्याच्यानंतरचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय कामगार सभा म्हणजेच INTUC बाबतचा जे की विधान आहे त्यांचा विचार करायला आपल्याला सांगितलं आहे। जे की भारतीय राष्ट्रीय कामगार सभा आहे, महासभा, तिची स्थापना झाली 1947, तिची बांधिलकी काँग्रेस आय ह्या पक्षाशी आहे। त्याच्यानंतर कामगारांशी संबंधित प्रश्न शक्यतो समन्वय, चर्चा, वाटाघाटी अशा शांतता मार्गाने सोडवणे अशी तिची धारणा आहे, तर हे तिन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे, ओके। त्याचं योग्य उत्तर काय, अ, ब आणि क, हे झालं भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा, स्थापना 1947, बांधिलकी आहे काँग्रेस आय, आणि समन्वय करून शांततेपणे मार्ग काढणे हे तिचं काम आहे, ओके। त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, योग्य कामगिरीची जोडी करा। सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे पीडब्ल्यू डीचं जे आहे पहा, PWD लॉर्ड डलहौसी, ओके, दुसऱ्याचं आन्सर आहे लॉर्ड डलहौसी याने सुरू केलं हे PWD सार्वजनिक बांधकाम खातं। 1857 उठावावेळीचे जे गव्हर्नर होते ते कुठले होते, जे की गव्हर्नर होते ते कुठले होते, लॉर्ड कॅनिंग, ओके, कोण होते, लॉर्ड कॅनिंग। व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट
व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, हे कोण केलं? लॉर्ड लिटन. आणि भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर कोणा केलं? सर्वात चांगला जो गव्हर्नर होता कोण होता? लॉर्ड कर्न वॉलिस. ओके, तर हे याचं योग्य उत्तर आहे. दुसरं, सार्वजनिक बांधकाम विकासाचं जे की सुरुवात केली आहे ते लॉर्ड डलहौसी. 1857 उठावावेळीचे जे की गव्हर्नर जनरल होते ते कोण होते? लॉर्ड कॅनिंग. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, लॉर्ड लिटन. ओके, जे की प्रेस म्हणजे जे की पेपर आहे याच्यावरती बंधनं आले होते त्याच्यामुळं, ह्या ॲक्टमुळं. त्याच्यानंतर भगवद्गीतेचे इंग्रजीत जे भाषांतर केलं, लॉर्ड कॉर्न वॉलिस. त्याच्यानंतर इनाम जे कमिशन आहे 1828 नेमलं होतं ते कोणाच्या कारकिर्दीमध्ये होतं? इनाम कमिशन, तर ते होतं लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक हा जो गव्हर्नर होता जनरल याच्या कारकिर्दीमध्ये होतं. इनाम कमिशन 1828 नेमलं गेलं होतं. त्याच्यानंतरचा प्रश्न, 1858 भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा. तर जे की 1858 म्हणजे काय झालं? 1857 उठाव झाला, ईस्ट इंडिया कंपनीचा अस्त झाला, ईस्ट इंडिया कंपनी अस्त झाली आणि जे काही राणीचा कायदा, इंग्लंडची जी राणी होती तिच्या हाती कायदा आला आणि व्हाईस राय तिचे जे नियुक्त आहे ते राणीमार्फत काम बघायला लागले. कोण? व्हाईस राय. ओके, गव्हर्नर जनरलचं व्हाईस रायमध्ये झालं. आणि 1857 जे की झाला परिणाम तो काय झाला? कंपनीच्या राजवटीचा इतिश्री झाला. ओके, संपलं अस्तित्व, संपलं तिचं. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, मानवधर्म सभा ही कोण स्थापन केली? तर मानवधर्म जी सभा स्थापन केली ती दादोबा पांडुरंग यांनी ही सभा स्थापन केली, मानवधर्म सभा. ओके, त्यानंतरचा प्रश्न आपण बघू, रिकामी जागा हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. पुणे जे मध्ये जे सार्वजनिक सभा आहे त्यांचे. ओके, त्याचं योग्य उत्तर आहे जी व्ही जोशी. त्यानंतरचा प्रश्न, न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू करण्यात आला होता? तर न्यू इंडिया जो वर्तमानपत्र आहे तो एक न्यू इंडिया वीकली पण आहे. ओके, आणि हा न्यू इंडिया, तर न्यू इंडिया हा जो सुरू करण्यात आला होता तो इंग्लंडमध्ये. ओके, तर जो सर्वप्रथम जो आपल्या भारतामध्ये न्यूजपेपर सुरू करण्यात आला तो बंगाल गॅझेट, द इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर इन 1780. आणि न्यू इंडिया हा कुठून सुरू करण्यात आला? इंग्लंडमधून. ओके, त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आपण बघू, खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन व प्रसारास सुरुवात केली? तर मुलीचं शिक्षण म्हणजे कोण? महात्मा ज्योतिराव फुले. ओके, तर हे पहिले समाज सुधारक होते ज्यांनी मुलीच्या शिक्षणास उत्तेजन केलं आणि प्रसारास त्यांनी काय केलं? सुरुवात केलं त्यांच्या सोबतीला, त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. ओके, तर सर्व हे इम्पॉर्टंट असे प्रश्न आहे, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि बाकीचे जे काही आहे प्रश्न तर भरपूर आहे, मी हळूहळू करून तुम्हाला अवेलेबल करून देईल. सो थँक्स फॉर वॉचिंग, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.